हॅलो, वेलकम बॅक टू द कुलकर्णी कोचिंग क्लासेस तेलारा. पा, काही दिवसापूर्वी आपण 10वीच्या सायन्स या सब्जेक्टवर एक व्हिडिओ तयार केला होता आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की सर, तुम्ही ऑनलाईन असेच आमच्या या सर्व चॅप्टर्सचे जे काही व्हिडिओज आहेत जर तुम्ही टाकू शकले तर फार चांगलं होईल. आणि त्यांनाच त्यांच्या विनंतीला मी एक प्रकारचा मान देऊन इथं आपण आजपासनं ऑनलाईन एक सिरीज पूर्ण क्लासची आपल्या कोणत्या जो आपला सायन्सचा फर्स्ट पार्ट आहे, सायन्सच्या फर्स्ट पार्टचे जे काही आपले फिजिक्सचे चॅप्टर्स आहेत, ओके, त्या पूर्ण चॅप्टर्सचा आपण ऑनलाईन सेशन्स आसपास चालू करत आहोत. म्हणजे मी तुम्हाला रोज त्याचे व्हिडिओज मी आपल्या यूट्यूब चॅनलला इथे काय करत आहे, अपलोड करत आहे, ओके. तर आता काही दिवसापूर्वी जो मी पहिला चॅप्टर सुरू केला होता ॲक्च्युली, त्याचं नाव होतं ग्रॅव्हिटेशन, ओके. तर त्या ग्रॅव्हिटेशनचा आपल्याला आज डिटेल स्टडी, त्यातले दोन टॉपिक, रोजचे जे काही टॉपिक होतील ते आपण डीपमध्ये अभ्यास करत जाऊ त्याचा, की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल, ठीक आहे ना. तर काही हरकत नाही. तर बघा, आज आपल्याला कंटिन्यू करायचं आहे विथ द चॅप्टर नंबर फर्स्ट. काय नाव आहे त्याचं? मग ग्रॅव्हिटेशन. हा, लक्ष द्या, ग्रॅव्हिटेशन हा तुमच्या 10वीच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टचा फर्स्ट चॅप्टर आहे. ह्याच्या सुरुवातीला तुम्हाला 3 प्रश्न दिलेले होते आणि दिलेले आहेत ते आपण डिस्कस केले होते मागच्या लेक्चरला. आज आपल्याला ॲक्च्युली व्हॉट डू यू मीन बाय, व्हॉट ॲक्च्युली द ग्रॅव्हिटेशन मीन, ग्रॅव्हिटेशनचा अर्थ काय आहे, ओके, हाऊ इट वर्क्स अँड व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला स्टडी करायचा, ठीक आहे ना. तर ग्रॅव्हिटेशनचा स्टडी आपण जेव्हा सुरू करतो तर याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हिस्ट्री पण बघावी लागते किंवा याचं मिनिंग आपल्याला पहिले समजून घ्यायचं आहे की ग्रॅव्हिटेशनचा अर्थ काय आहे. ग्रॅव्हिटेशनचा अर्थ असा होतो की कोणत्याही ऑब्जेक्टला जर आपण पाहिलं तर तो ऑब्जेक्ट आपण पृथ्वीवरून ऑब्झर्व करत आहोत. प्रत्येक गोष्ट, वी आर ऑब्झर्विंग ईच अँड एव्हरीथिंग फ्रॉम अर्थ. सो आपला फ्रेम ऑफ रेफरन्स, म्हणजे आपला पाहण्याचा जो संदर्भ आहे, आपली जे फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, ओके, ती पृथ्वीचा म्हणजे एक भाग किंवा आपण पृथ्वीवर आहोत, ठीक आहे ना. तर पृथ्वीवरून आपण प्रत्येक ठिकाणी जेव्हा पाहतो तर ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट व्हेन वी रिलीज, पा, जेव्हा केव्हाही आपण एखादी कोणतीही गोष्ट जेव्हा आपण रिलीज करतो तर ही रिलीज केलेली कोणतीही ऑब्जेक्ट ही पृथ्वीच्या डायरेक्शनकडे, म्हणजे पृथ्वीकडे येते. मला लक्षात, हे सुरुवातीला आपल्याला सांगणारा जो सायंटिस्ट आहे त्यांना आपण सर आयझॅक न्यूटन असं म्हणतो, त्यांनाच आपण फादर ऑफ फिजिक्स किंवा फादर ऑफ सायन्स सुद्धा म्हणतो, ठीक आहे ना. तर या सगळ्या गोष्टींचा ग्रॅव्हिटेशनचा काय संबंध आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशन ॲक्च्युली काय आहे. तर ग्रॅव्हिटेशन हा एक फोर्स आहे, पा, लक्षात घ्या, काय आहे, फोर्स आहे. म्हणजेच एक प्रकारचा असा फोर्स की ज्या फोर्सला आपण रोज अनुभवतो, रोज आपण एक्सपिरियन्स करतो, अँड ड्यू टू दॅट फोर्स, ओके, ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट इज गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थ. म्हणजे अर्थकडे प्रत्येक वस्तू ही ओढल्या जाते. मग आता हे पृथ्वीच्या डायरेक्शननी जी ओढल्या जाते तर मग आपले युनिव्हर्समध्ये फक्त पृथ्वीच आहे का? तर असं नाही आहे. इन युनिव्हर्स देअर आर सो मेनी स्टार्स. जसे आपण रात्री खूप साऱ्या चांदण्या पाहतो वर आकाशामध्ये, ओके, व्हेन वी लुक टुवर्ड्स द स्काय इन द नाईट देअर आर सो मेनी स्टार्स. सो व्हॉट आर दे? दे आर नथिंग बट दे आर जस्ट लाईक व्हॉट ॲक्च्युली द वी हॅव अ वन स्टार, दॅट इज अवर सन. दे आर ऑल्सो सो मेनी सन्स विच आर कॉल्ड, वी कॉल इट ॲज अ स्टार्स. मग ते स्टार्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा असे प्लॅनेट्स काही रिव्हॉल्व होत असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस आहेतच. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे, ओके. तर याचा स्टडी हा कुठून झालेला आहे सुरू, हे आपल्याला थोडं बघायचं आहे. तर आपल्याला हिस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं याच्या, तर आपल्याला हिस्ट्री काय सांगते, तर हा अभ्यास जेव्हा न्यूटन्सनी आपल्या पूर्ण आपल्या सगळ्यांसमोर म्हणजे जगापुढे मांडला तर तिथूनच याची सुरुवात झालेली नाही आहे, ओके. द स्टोरी डज नॉट स्टार्ट फ्रॉम जस्ट फ्रॉम द सर आयझॅक न्यूटन. इट वॉज अ मिस्टिरियस थिंग्स ऑर द मिस्टिरियस थिअरी विच वी कॉल इट ॲज अ ग्रॅव्हिटेशन. याचा अभ्यास कुठून चालू झाला? तर याचा अभ्यास न्यूटन्सनी जेव्हा आपल्या सर्वांपुढे ही थिअरी मांडली त्याच्या हजारो वर्षापासून हा चालूच होता. याच्यामग खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी काय केलं, वर्क केलं, ओके, त्याच्यामध्ये आपण 15व्या शतकापासून जनरली आपण कन्सिडर करतो.
तर 15व्या शतकापर्यंत जर आपण याचा स्टडी केला म्हणजेच 15th century पर्यंत ओके 15th century म्हणजे अप टू द 15th century इफ यू स्टडी तर 15th century पर्यंत पूर्ण विश्व म्हणजे आपला पूर्ण अर्थ असं कॉन्सन्ट्रेशनमध्ये होतं की हे पूर्णच्या पूर्ण युनिव्हर्स एक प्रकारचं कसं आहे जिओसेंट्रिक आहे पहा काय शब्द आहे जिओसेंट्रिक हा लक्ष द्या काय आहे जिओसेंट्रिक ओके काय होतो जिओसेंट्रिक अर्थ किंवा जिओसेंट्रिक मॉडेल म्हणतो मी त्याला ओके व्हॉट डू यू मीन बाय जिओसेंट्रिक मॉडेल जिओसेंट्रिक मीन्स व्हॉट तर जिओसेंट्रिकचा अर्थ होतो की जिओ म्हणजे पृथ्वी आणि सेंट्रिक म्हणजे पृथ्वी किंवा अर्थ ही सेंटरला आहे आणि त्याच्यावरती बाकीचे सर्व प्लॅनेट्स काय होऊन राहिले रिव्हॉल्व होऊन राहिले ओके मीन्स अवर अर्थ इज ॲट द सेंटर अँड ऑल अदर प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द स्टार्स आर ऑल्सो रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ असं एक मॉडेल किंवा अशा प्रकारचं एक काय होतं कन्सिडरेशन होतं ओके 15व्या शतकापर्यंत लक्षात मग 15व्या शतकापर्यंत असं समजण्यात आलं की मग पृथ्वी सेंटरला आहे आणि त्याच्या सभोवताली बाकीचे प्लॅनेट्स इवन स्टार हा सुद्धा पृथ्वीच्या सभोवताली फिरतो असं एक कन्सिडरेशन होतं असे काय होतं एक मॉडेल होतं परंतु 15व्या शतकामध्ये याला थोडंसं वेगळं वळण मिळालं म्हणजेच त्यामध्ये आपल्याला आता एका सायंटिस्टचं नाव इथं लिहावं लागेल त्याचं नाव आहे कोपरनिकस ओके कोपरनिकस नावाच्या शास्त्रज्ञांनी या जिओसेंट्रिक मॉडेलला चॅलेंज केलं फर्स्ट टाइम ही चॅलेंज द जिओसेंट्रिक मॉडेल अँड प्रपोज हिज ओन हेलिओसेंट्रिक मॉडेल पा काय नाव आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी नवीन वाटत असतील परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे बिकॉज यू आर द स्टुडंट्स ऑफ सायन्स आणि पुढच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं फार आवश्यक आहे लक्षात पा 15th century मी एक नाव लिहितो आता इथं ओके कोपरनिकस नावाच्या शास्त्रज्ञांनी सर्वात पहिले हेलिओसेंट्रिक मॉडेल ऐकलं जगापुढे इंट्रोड्यूस केलं व्हॉट ऍक्च्युअली मीन्स द हेलिओसेंट्रिक हेलिओ मीन्स सन पाहत आहे यांनी खूप सारा अभ्यास केला कोपरनिकसनी आणि त्यांनी असं इंट्रोड्यूस केलं की सन इज ॲट द सेंटर अँड ऑल द रेस्ट ऑफ द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन म्हणजे सूर्याच्या भोवती बाकीचे सर्व प्लॅनेट्स फिरत आहेत इवन अवर अर्थ इज ऑल्सो इन्क्लुडेड इन दॅट प्लॅनेट्स म्हणजे त्या प्लॅनेट्समध्ये आपली पृथ्वी आणि बाकीचे सर्व ग्रह हे सूर्याच्या भोवती फिरत आहेत हे सर्वात पहिले कोपरनिकस नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलं जगापुढे मांडलं आणि त्यावेळेसचे जे काही ओके लॉयर्स होते किंवा आपण ज्याला म्हणू की जे काही तिथं राज्य करणारे जे काही लोक होते त्या राजांनी त्या किंग्स लोकांनी त्याला काय केलं रिजेक्ट केलं आणि त्याला पनिशमेंट दिली या पर्टिक्युलर कन्सेप्टवरती बिकॉज हिज कन्सेप्ट इज रिअली ड्रास्टिंग मीन्स इट वॉज पायोनियर्ड कन्सेप्ट सर्वात पहिले मांडले गेले जगापुढे आणि लोकांना एकदम वेगळं वाटलं हे किंवा पृथ्वीच्या भोवती बाकीचे प्लॅनेट्स फिरत आहेत हे आतापर्यंत आपल्याला माहीत होतं परंतु आज पर्टिक्युलरली हा व्यक्ती कोपरनिकस आपल्याला सांगत आहे की पृथ्वीच्या सभोवताली बाकीचे प्लॅनेट्स फिरत नाही आहेत परंतु बाकीच्या सगळे प्लॅनेट्स हे सूर्याच्या भोवती फिरत आहेत सो दिस वॉज द मॉडेल इट कॉल्ड एज अ हेलिओसेंट्रिक ओके सो इट वॉज पनिश्ड याला पनिशमेंट दिली गेली लक्षात सर्वांसमोर याच्यानंतर जो सायंटिस्ट म्हणजे जे सायंटिस्ट आहेत खूप साऱ्या सायंटिस्टने याचा अभ्यास केलेला आहे फक्त आपल्याला असं वाटतं की ग्रॅव्हिटेशन म्हणजे सर आयझॅक न्यूटन इट इज नॉट दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट इट इज नॉट लिमिटेड अप टू द सर आयझॅक न्यूटन सर आयझॅक न्यूटननी या सगळ्या शास्त्रज्ञांचा काय केला अभ्यास केला त्यांचा सगळ्यांचा त्यांना आधार आहे एक प्रकारचा बेस आहे अँड विथ दॅट पर्टिक्युलर बेस ही इंट्रोड्यूस द थेरी ओके याच्यानंतर मग आपल्याला हे नेक्स्ट सायंटिस्ट आहे 16th century जे आले 16th century ओके त्यांचं नाव आहे टायको प्राहे हा काय शब्द आहे टायको प्राहे नावाच्या शास्त्रज्ञांनी परत याच सिस्टीमला सपोर्ट करत ओके जगापुढे खूप सारे असे त्यांनी कन्सेप्ट त्यांनी इंट्रोड्यूस केले आणि त्यांचा सुद्धा ग्रॅव्हिटेशनमध्ये काय आहे खूप मोठा वाटा आहे लक्षात टायको प्राहेनंतर ओके हे पण 16th century गोष्ट आहे तुम्हाला एवढं डिटेलमध्ये माहीत करून घेण्याचं काम नाही आहे ॲक्च्युली परंतु मी जे सांगतोय तुम्हाला हे ओके ॲज अ स्टोरी म्हणून ठीक आहे ना पण टायको प्राहेनंतर जे नेक्स्ट सायंटिस्ट आहेत ज्यांनी या ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास केला म्हणजेच पूर्ण आपल्या युनिव्हर्सचा स्टडी केला त्यांचं नाव आहे जॉनस केपलर जे तुम्हाला
रूल म्हणजे लॉ सुद्धा आहे आपल्याला याच चॅप्टरमध्ये, ग्रॅव्हिटेशनच्या चॅप्टरमध्ये तेनच्या. तर जॉन्स केपलरने सुद्धा या प्रकारच्या हेलिओसेंट्रिकचाच त्यांनी सपोर्ट केला आणि वेगवेगळे थेसिस त्यांनी मांडले. त्यांच्या लक्षात आलं की व्हेन त्यांनी खूप ऑब्झर्वेशन्स केले आपल्या युनिव्हर्सचे की हाऊ द प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन, बट दे इंट्रोड्यूस द थेरी दॅट नॉट ओनली दिस प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन सर्क्युलर ऑर्बिट बट दे रिव्हॉल्व्स इन द इलेप्टिकल ऑर्बिट, परंतु इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे ना, जॉन्स केपलर. ओके, त्यानंतर जे नेक्स्ट सायंटिस्ट आहे त्यांचं नाव आहे या ठिकाणी बघा मी लिहितो आहे, जॉन्स केपलर नंतर आहे गॅलिलिओ गिलाई किंवा गॅलिलिओ म्हटलं तरी चालते, आपण गॅलिलिओ गिलाई म्हणतो आपण त्यांना किंवा गॅलिलिओ. ठीक आहे ना, गॅलिलिओनी सारा खूप सारा स्टडी केला, त्यांनी सुद्धा टायकोप्रा आहे, त्यांना कोपरनिकसला त्यांनी सपोर्ट केला की हेलिओसेंट्रिकच आहे. हे सगळं 15 ते 16 सेंचुरीमध्ये सगळ्या गोष्टी होत आलेल्या आहे. ठीक आहे, आणि याच्यानंतर ओके 16व्या शतकामध्ये जे नाव आपल्याला म्हणजेच ग्रॅव्हिटेशनबद्दल आपण ज्यांना ओळखतो त्यांचं नाव काय आहे, आयझॅक, सर आयझॅक न्यूटन. ओके, तर या न्यूटन्सनी या सर्व शास्त्रज्ञांचा सपोर्ट घेत त्यांनी खूप सारा स्टडी केला. आणि विशेष म्हणजे सध्या जसं लॉकडाऊन सुरू आहे, तर जेव्हा सर आयझॅक न्यूटननी या ग्रॅव्हिटेशनचा स्टडी केला, त्या ॲपलची वगैरे जी स्टोरी आहे, त्या सर्व स्टोरीचा जो काही इव्हेंट, ज्या काही घटनाक्रम ह्या झाल्या, त्यावेळेसुद्धा 1666 ओके तुम्हाला आपल्या 10वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा जीवनक्रम दिलेला आहे. लक्षात, 1627 काहीतरी आहे, 1727 आहे पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते, एक मिनिट थांबा, त्यांचा जीवनक्रम तुम्हाला दिलेला आहे 1642 पासून 1727 तर या कालावधीमध्येच 1666 अशाच प्रकारचा पॅन्डेमिक डिसीज आला होता. ओके, तर त्याच काळामध्ये सर आयझॅक न्यूटननी ग्रॅव्हिटेशन ही कन्सेप्ट मांडली, त्यांनी डेव्हलप केली त्या ठिकाणी. त्यानंतर त्यांनी ऑप्टिक्सचा स्टडी केला, त्यानंतर त्यांनी वेगवेगळे कॅल्क्युलसचा स्टडी केला. कॅल्क्युलस इज अ व्हेरी बिग ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. आपण 11वी 12वीमध्ये मॅथमॅटिक्समध्ये जो सेकंड पेपर आहे त्याला आपण कॅल्क्युलस म्हणतो, त्या कॅल्क्युलसचंसुद्धा ओरिजिनेशन किंवा जनरेटर कोण आहे, सर आयझॅक न्यूटनच आहे. ओके, तर आता सर आयझॅक न्यूटननी हे 1666 अशाच लॉकडाऊनमध्ये त्यांनी ग्रॅव्हिटेशन या कन्सेप्टचा काय केलं, त्यांनी शोध लावला. शोध म्हणजे ॲक्च्युली त्यांनी सगळं डिटेल स्टडी केला त्याचा. कसा केला मग स्टडी? ओके, की एखाद्या ते जेव्हा आपण जसं ऐकतो आता लहानपणापासून की एखादं ॲपल त्यांच्या डोक्यावर पडलं म्हणजे ते झाडाखाली बसले होते, वरून ॲपल त्यांच्या डोक्यावर पडते, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला समजण्यासाठी आहेत ॲक्च्युली. किंवा या सगळ्या गोष्टींचं रिलेशन त्यांनी खूप 1000 वेळा 2000 वेळा अनेक म्हणजे सो मेनी टाइम्स त्यांनी याचं स्टडी केलं. आणि सो मेनी टाइम्स स्टडी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की तो पर्टिक्युलर ॲपल जो खाली पडत आहे ओके हा खालचं डायरेक्शन नाही येत आहे, आणि त्याचं डायरेक्शन त्यांनी स्टडी केलं. ओके, सपोज यू टू कन्सिडर द ग्रॅव्हिटेशन, देन वी हॅव टू टेक द वन ट्री. ओके, अँड सो सपोज हिअर वी आर सिटेड अंडर द ट्री. ओके, अँड नाऊ वन ॲपल विच इज कमिंग टुवर्ड्स अवर हेड, आपल्या डोक्याकडे किंवा आपल्या डोक्यावरती हे पडत आहे. तर या ठिकाणी यांचं ऑब्झर्वेशन कसं होतं न्यूटनचं, की हे ॲपल जे पडत आहे हे खालच्या डायरेक्शनच पडत आहे हे आपल्याला माहीत आहे. ओके, त्यांनी वेगवेगळ्या ऑब्जेक्टला त्यांनी वरून खाली सोडलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे ऑब्जेक्ट्स आहे म्हणजे ॲपलचे जे आपण कोणते ऑब्जेक्ट घेऊ शकतो, तर हे सगळे ऑब्जेक्ट्स ज्या मॅनरमध्ये ज्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे खाली येत आहेत ते जर आपण ऑब्झर्व केलं तर हे परपेंडिक्युलर असतात प्रत्येक ठिकाणी. पाहता जसं तुम्ही आता इथं जर आपण इन्स्टेड ऑफ एनी पर्टिक्युलर इफ यू टेक द सर्फेस ऑफ अर्थ, आता हा सर्फेस ऑफ अर्थ आहे, तर या सर्फेस ऑफ अर्थला कोणताही ऑब्जेक्ट जर येईल तर तो कसा पडतो, परपेंडिक्युलर डायरेक्शनने पडतो. तुम्ही कोणती वस्तू जर फेकली वरून खाली येईल तर ती कशी परपेंडिक्युलर डायरेक्शन देईल, म्हणजे अशा प्रकारे त्यांनी ऑब्झर्वेशन्स केलं. मग आता हे जेव्हा ते ॲपलच्या ट्री खाली बसले होते, ॲपल त्यांच्या डोक्यावर पडलं, मग त्यांनी असं ऑब्झर्वेशन आणखी त्यांनी बनवले की हा ऑब्जेक्ट जर एवढ्या हाईटवरून हा जर जमिनीवर पडतो तर हा इथून वर का नाही गेला, किंवा बाकीचे सगळे ॲपल्स हे खालीच का येतात, ते वर का जात नाहीत, कोणताही ऑब्जेक्ट आपण वर फेकल्यानंतर तो खालीच का येतो, हा वर का जात नाही. मग त्यांना असं वाटलं बा कदाचित हे कमी हाईट आहे म्हणून, हाईट कमी आहे म्हणून ह्या गोष्टी आपल्याला हॅपन्स होत असतील इथे. परंतु मग त्यांनी काय केलं की हाईट चेंज केल्या, वेगवेगळ्या हाईटला सुद्धा सेम प्रोसिजर सेम टास्क
सेम ऑब्झर्वेशन्स. ओके, सर्व गोष्टी ह्या कुठे येत आहेत, त्या पृथ्वीवरच येऊन पडत आहेत. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की याला कोणीतरी काय करत आहे, अट्रॅक्ट करत आहे. ओके, देर इज अ समथिंग विच इज अट्रॅक्टिंग टू दॅट एव्हरी ऑब्जेक्ट विच इज कमिंग टुवर्ड्स द अर्थ. मग त्यांच्या लक्षात आलं की ही एक कोणती पॉवर आहे किंवा कोणता फोर्स आहे हा. कारण की आपल्याला माहित आहे की फोर्सशिवाय ही गोष्ट शक्य नाही आहे. कारण की कोणताही ऑब्जेक्ट जर आपल्याला ढकलायचा आहे आपल्या घरातला किंवा ओढायचा आहे, पुल करायचा आहे किंवा पुश करायचा आहे, तर आपल्याला काय अप्लाय करावं लागतो, फोर्स अप्लाय करावं लागतो. इथं कोणता फोर्स आहे की अशा फोर्सने ही वस्तू काय होत आहे, खाली येत आहे. ओके, त्यांनी वेगवेगळ्या डिफरंट ऑब्जेक्ट्सला स्टडी केलं, डिफरंट हाईटला त्यांनी स्टडी केलं, डिफरंट हाईट्स. ओके, तर वेगवेगळ्या हाईटला त्यांच्या असं लक्षात आलं की सगळ्याच्या सगळ्या ऑब्जेक्ट्स कुठे येत आहेत, त्या खाली येत आहेत. मग खाली येतात म्हणजे सर्फेसवरच राहत नाही त्या. आपण जर सर्फेसला आपण जनरली फ्लॅट कन्सिडर करतो, परंतु सर्फेस हा फ्लॅट नाही. आपल्याला माहित आहे की अर्थ इज अ सर्क्युलर. ओके, अर्थ कशी आहे, सर्क्युलर आहे. तर मग हा ऑब्जेक्ट जर पडला तर हा ऍक्च्युली कुठं जायच्या प्रयत्नात आहे, कुठं हा जाऊन थांबेल. कारण की आपण जर खाली आणखी जर अर्थ काय केली, आपण डिग म्हणजे इथं खोदली समजा आपण, तर मग हा ऑब्जेक्ट हा पृथ्वीवरच राहील का, याच लेवलला राहील का, हा सर्फेसच्या नाही, तर मग हा कुठं जाईल. तर हा कुठं जाण्याच्या प्रयत्नात असतो, तर हा नेहमी प्रत्येक वस्तू जी आहे ही पृथ्वीच्या सेंटरपर्यंत म्हणजे सेंटरकडे जाण्याच्या प्रयत्नात असते. ओके, एव्हरी ऑब्जेक्ट हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू गेट अट्रॅक्ट टुवर्ड्स द अर्थ, बट नॉट ओनली टुवर्ड्स द अर्थ, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे ती अर्थच्या सेंटरकडे जाण्याच्या प्रयत्नात असते. क्लिअर. मग आता हे आपल्याला सर्व ज्या गोष्टी सांगितल्या ह्या न्यूटनने सांगितल्या आहेत. मग त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या वेगवेगळ्या हाईटवरून जर ह्या वस्तू सगळ्या खाली पडत आहेत, तर मग अशी हाईट आपण किती वर जाऊ शकतो की जेणेकरून मग ह्या सगळ्या गोष्टीवर त्याचा इफेक्ट असेल. तर मग अशी त्यांनी हाईट कन्सिडर केली आपल्या मूनची. मग एवढ्या हाईटवर जर हा ऑब्जेक्ट कोणताही जर पृथ्वीकडे ओढला जात आहे, तर हा जो मून आहे हा सुद्धा काहीतरी हाईटवर आहे, त्याच्यावर सुद्धा काय असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. मग त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा काय केला, स्टडी केला. मग मून आहे तर आणखी त्याच्या हाईटवर, आणखी त्याच्यापेक्षा दूर काय आहे, सन आहे, बाकीचे प्लॅनेट्स आहेत. मग या या सगळ्यांमध्ये इंटर रिलेशन काही असेल का, यांच्यामध्ये सुद्धा मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का. तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा इन न्युमेरस टाइम्स त्यांनी काय केला, स्टडी केला. आणि त्यांच्या लक्षात आलं की ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट, समजा आता ऑब्जेक्ट आहे हा, पर्टिक्युलरली मी ऑब्जेक्ट कन्सिडर करतो, आणि हा दुसरा ऑब्जेक्ट आहे बघा, आपण ग्रॅव्हिटेशनलकडे येऊन आलो आता. हा पृथ्वी म्हणजे आपली जी पृथ्वी आहे हा पण एक प्रकारचा काय ऑब्जेक्टच आहे, वस्तू आहे, खूप मोठी वस्तू आहे. आणि एक छोटंसं ते ॲपल किंवा कोणताही एक ऑब्जेक्ट की कोणत्याही दुसऱ्या कोणाही हाईटवरून आपण जर घेतला, तर हा ऑब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्ट, ओके, हा ऑब्जेक्ट पृथ्वीकडे ओढला जात आहे, आणखी बाकीचे ऑब्जेक्ट पृथ्वीकडे ओढले जात आहे. मग त्यांच्या असं लक्षात आलं की या ऑब्जेक्टवर पृथ्वीकडनं काहीतरी फोर्स अप्लाय होत राहिला. आणि हा फोर्स कसा आहे, ओके, तर हा फोर्स आहे अट्रॅक्शनवाला फोर्स. हा मी इथे लिहितो आता, ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ड्यू टू विच ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट कमिंग टुवर्ड्स द अर्थ. ठीक आहे ना, मी एकदम सोप्या भाषेत सांगून आलं जे बोलत आहे आपण. ठीक आहे ना, मी अजून काही डेफिनेशन वगैरे लिहिलेली नाही आहे, फक्त समजून घ्या. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, आपण जर पृथ्वीला फक्त समजून आलो पृथ्वीच्या कन्सर्निंग, ओके, तर एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ड्यू टू विच ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट्स कमिंग टुवर्ड्स द अर्थ. म्हणजे पृथ्वी हे एक प्रकारचा अट्रॅक्शनवाला फोर्स काय करते, दुसऱ्या ऑब्जेक्टवर अप्लाय करते. मग पृथ्वी जर ऑब्जेक्ट आहे, तर ही दुसरी वस्तू सुद्धा एक प्रकारचा ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट जर याला अट्रॅक्ट करते, तर हा ऑब्जेक्ट पृथ्वीला सुद्धा अट्रॅक्ट करत असेल असं त्यांना वाटलं, किंवा असं त्यांच्या लक्षात आलं, किंवा त्यांनी असं गेस केलं. ओके, परंतु पृथ्वी तर या ऑब्जेक्टकडे जाऊ शकत नाही, कारण की याचं मास प्रचंड आहे. आपल्याला माहिती आहे 6×10^24 kg पृथ्वीचं मास खूप जास्त आहे, या ऑब्जेक्टचं मास खूपच छोटा आहे पृथ्वीच्या कम्पॅरिझनमध्ये. म्हणून हे खूप जास्त मास असणारी बॉडी छोटा मास असणाऱ्या बॉडीला आपल्याला काय करत आहे, अट्रॅक्ट करत आहे. लक्षात, म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात झाल्या. आणि इथूनच मग ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशनचा काय झाला, स्टडी स्टार्ट झाला. परंतु ग्रॅव्हिटेशनचा स्टडी हा या कन्सेप्टपासून जरी स्टार्ट झाला, तरी तो आणखी प्रॉपर वेने जर स्टार्ट करायचा असेल, तो चालू होतो म्हणून फोर्स. लक्ष द्या, कारण की वस्तू जर पृथ्वीकडे येत आहे,
म्हणजे त्या वस्तूला काय आली, मोशन आली. पहा आता कुठं झाली आपली कन्सेप्ट, बघा आता. ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट इज गेटिंग अट्रॅक्ट टुवर्ड्स द अर्थ, इट मीन्स दॅट इट इज इन मोशन. प्रत्येक वस्तू ही मोशनमध्ये असते मग जेव्हा ती पृथ्वीकडे येते तेव्हा. आता लक्षात, मग पृथ्वीकडे येताना जरी वस्तू मोशनमध्ये आहे, तर आपल्याला माहीत आहे की कोणत्याही वस्तूला मोशनमध्ये आणण्यासाठी त्या वस्तूवर फोर्स अप्लाय होणं फार आवश्यक आहे. त्या लक्षात, मग हा फोर्स कोणता आहे? तर मग सर आयझॅक न्यूटनने सांगितलं की हा फोर्स एक अट्रॅक्शनवाला फोर्स आहे, आणि त्यांनी त्या फोर्सला नाव दिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो ग्रॅव्हिटेशनबद्दल आपल्याला एवढं समजून घ्यायचं आहे, जास्त डिटेल आपल्याला नॉलेज नको आहे, कारण की टेन्थच्या लेवलनी एवढं सफिशियंट आहे. आणि तुम्हाला एकदम सोपं पाहिजे सांगितलं मी, ओके. कारण की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी स्टोरीसारख्या वाटल्या पाहिजे, कारण की फिजिक्स हे आपल्या सभोवताली आहे. कीप इन माइंड ऑलवेज वन थिंग, फिजिक्स इज अराउंड अस, वी आर इन फिजिक्स, आपण फिजिक्समध्ये आहोत. त्यापेक्षा आपण रोजच्या जीवनामध्ये जिथं कुठं आपण जातो, जिथं कुठं आपण फिरतो, त्या प्रत्येक ठिकाणी फिजिक्स आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आलं मग त्यामध्ये ग्रॅव्हिटेशन आलं, लाईट आलं, इलेक्ट्रिसिटी आली, आलं लाइटनिंग्स आलं, रेनिंग आलं, या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या फिजिक्सच्याच कन्सर्निंग आहेत, किंवा हे दॅट इज ऑल वन फिजिक्स, हे सर्वच फिजिक्स आहे. आलं मग आता या सगळ्या गोष्टीचा स्टडी आपल्याला सुरुवात करण्यापूर्वी आणखी आपल्याला एक कन्सेप्ट आहे ग्रॅव्हिटेशनला आणखी प्रॉपर वेनं समजून घेण्यासाठी, आणि ती आहे फोर्स अँड मोशन. तुम्हाला मग नेक्स्ट तुम्हाला काय आहे, त्या टॉपिक काय आहे, हेडिंग आहे तुम्हाला फोर्स अँड मोशन. लक्षात, तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे पृथ्वीची पुस्तकामध्ये, आणि एक झाड दाखवलेलं आहे, ॲपल आहे ते खाली पडत आहे. आलं लक्षात, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला सोपं करून घेण्यासाठी आहे. लक्षात, आणि डायरेक्ट सर आयझॅक न्यूटननेच ग्रॅव्हिटेशनचा शोध लावलेला नाही हे तुम्ही क्लिअर करून घ्या. लक्षात, त्यांना खूप साऱ्या लोकांची मदत झालेली आहे, गॅलिलिओ गॅलिली, जॉनस केपलर, टायको ब्राहे, ओके, त्यानंतर कोपर्निकस, अशा वेगवेगळ्या लोकांनी खूप सारा डिटेल स्टडी केला, आणि त्यांच्या भरोशावरती मग काही कन्सेप्ट ज्या होत्या त्यांनी काय केलं त्या एक्सटेंड केल्या. क्लिअर आहे प्रत्येकाला? तर हा कन्सेप्ट जो आहे ग्रॅव्हिटेशन हा खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला याच वर्षी नाही तर पुढे सुद्धा तुम्हाला 11वी 12वीला सुद्धा तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे, ठीक आहे ना. सो द नेक्स्ट टॉपिक ऑफ डिस्कशन इज, मला काय दिलेलं आहे तुम्हाला हेडिंग, फोर्स अँड मोशन. फोर्स अँड मोशन, फार लक्षात घ्या. आता या फोर्स ऑन फोर्स अँड मोशन मध्ये सर्वात पहिली गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की फोर्स म्हणजे काय आणि मोशन म्हणजे काय, ओके. या दोघांचं रिलेशन काय आहे तर मी सांगतो तुम्हाला, दोघांचं रिलेशन एकदम इझी आहे, काही एकदम कठीण कन्सेप्ट नाही आहे. फोर्स जिथं असतो, म्हणजे जिथं आपण फोर्स अप्लाय करतो, ज्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करतो तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये सेट होतो. व्हेनेवर वी अप्लाय सम फोर्स ऑन सम ऑब्जेक्ट, देन दॅट ऑब्जेक्ट कम्स इन टू द मोशन, ओके. अनलेस फोर्स देर इज नो मोशन, क्लिअर. मग आता या फोर्स आणि मोशनच्या कन्सर्निंग सुद्धा न्यूटन्सचे आपल्याला तीन लॉज ऑफ मोशन आहेत, तुम्हाला माहीत असेल 9व्या वर्गामध्ये तुम्हाला ते होते, 9वीमध्ये, ठीक आहे ना. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, तर ते तीन लॉज आहेत, ते पण आपल्याला समजून घ्यायचे, ठीक आहे. एवढं क्लिअर आहे प्रत्येकाला, ओके, काय हरकत नाही. तर बघा, आता या फोर्स अँड मोशनमध्ये आपल्याला सर्वात पहिले न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आपल्याला हे डिफाईन करायचे आहे, कारण की तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे. बघा, जे बुकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, ओके, काय म्हटलं आहे, व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, आणि क्वेश्चन मार्क आहे, ठीक आहे ना, पहिल्याच पेजवर तुम्हाला आहे, ओके. आज फक्त आपल्याला एवढंच बघायचं आहे, हे तीन लॉज तुम्हाला मी सांगतो, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, ओके, ते पहिले मी म्हणून घेतो, ठीक आहे ना, आणि इथंच लिहितो वरती. तर मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आहे, अजून मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनला मी डिफाईन केलेलं नाही आहे. आल्याशिवाय मी जस्ट तुम्हाला कन्सेप्टला काय केलं, इंट्रोड्यूस केलं, अजून मी ग्रॅव्हिटेशनचा जो ॲक्च्युअल लॉ आहे तो मी सांगितलेला नाही, तो डिफाईन पण केलेला नाही, ठीक आहे ना, ओके. तर हिस्ट्री फक्त लक्षात ठेवा. तर पाहता, फोर्स अँड मोशन या हेडिंगमध्ये मला सर्वात पहिले न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे आपल्याला डिफाईन करायचं, ओके.
ओके, किंवा त्याच्या यादी आपण मोशन म्हणजे काय हे समजून घेतलं तरी चालते. तुम्ही सांगितलं सर आता मोशन म्हणजे काय आहे, तर बेटा मोशन म्हणजे काहीच नसून जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टच्या सराउंडिंगच्या बाकीच्या वस्तू, ओके, आपण त्या ऑब्जेक्ट सोबत कम्पेअर करू तर आपल्या असं लक्षात येते की बाकीच्या वस्तू थांबलेल्या आहेत आणि तो ऑब्जेक्टच फक्त काय आहे, एक तो मुव्हिंग आहे. अलाशा तेव्हा आपण काय म्हणतो की तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. ओके, सपोज एक साधं उदाहरण देतो तुम्हाला, आपण बस स्टँडवर आहो समजा उभे अलक्षात, आणि सकाळी सकाळी समजा तुम्ही आहात इथं उभे आहे बस स्टँडवरती, कोणीच नाही आहे बस स्टँडवर, तुम्ही तुमचे मित्र फक्त असे बस आहात उभे आणि ग्राउंड रोडवरती वगैरे कोणीच नाही आहे. एक समजा व्हेकल जर आली, ओके, तर त्या व्हेकलला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर व्हेकल तुमच्या डोळ्याकडून जात आहे रोडवरून, तर रोडवरून व्हेकल जाताना आपण काय म्हणतो की व्हेकल ही मोशनमध्ये आहे. का म्हणतो आपण, कारण की त्या व्हेकलच्या रिस्पेक्टमध्ये तो जो सराउंडिंग आहे बाकीचं, म्हणजे मग इलेक्ट्रिक पोल झाले, बाकीचे वटे आहेत, काही दुकानं आहेत, लक्षात काही घरं असतील, ओके, टॉवर्स आहेत, आपल्याला सगळं दिसत आहे त्या बस स्टँडवरून, ओके, इवन आपण सुद्धा स्वतः, तर आपल्याला त्या व्हेकलच्या रिस्पेक्टमध्ये बाकीच्या वस्तू ह्या थांबलेल्या वाटतात आणि ते व्हेकलच फक्त कशी वाटते, मुव्हिंग वाटते. लक्षात, मग जेव्हा आपण हे कम्पॅरिझन करतो तर आपल्या लक्षात येते की येस, व्हेकल इज इन मोशन अँड रेस्ट ऑफ द थिंग्स आर नॉट मुव्हिंग, दे आर स्टेशनरी. मग तेव्हा आपण म्हणतो की तो ऑब्जेक्ट काय आहे, मोशनमध्ये आहे. फॅन चालू आहे समजा आपला सिलिंग फॅन, सिलिंग फॅन हा मोशनमध्ये आहे, सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला समजते. सर्क्युलर मोशन म्हणजे काही सुद्धा आपल्या डिटेलमध्ये बघायचं आहे. सर्क्युलर मोशन आता ठीक आहे, मोशन पाहू पहिले, तर मोशनमध्ये आहे म्हणजे का, जेव्हा आपण फॅनकडे पाहतो तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबलेल्या वाटतात, फॅनच फक्त एक काय फिरत आहे, म्हणजे तो कशामध्ये आहे, मग मोशनमध्ये आहे. तर मोशन म्हणजे समजलं, मग तुम्हाला मध्ये मोशनचा रिलेशन आहे, मोशनचं रिलेशन आहे कोणासोबत, फोर्स. आणि फोर्स आणि मोशनच्याच कन्सेप्टवरून न्यूटन्सनी, सर आयझॅक न्यूटननी आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन हे काय केलेलं आहे, एक्सप्रेस केलेलं आहे. त्यातला पहिला लॉ, तीन लॉज आहेत, लक्षात, देअर आर, ओके, देअर आर थ्री लॉज ऑफ मोशन, ओके, देअर आर थ्री लॉज ऑफ मोशन. कोणाचे, आपले कोणाचेच नाही येते, न्यूटन सरांनी सांगितलेले आहेत, ओके, म्हणून आपण त्याला म्हणून देअर आर थ्री लॉज ऑफ मोशन. पहिला लॉ जो आहे, ओके, फर्स्ट लॉ, त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ इनर्शिया. हा काय वर्ड आहे, लॉ ऑफ इनर्शिया. शब्द वेगवेगळे असतात, इनर्शिया वगैरे तुम्हाला सांगितलं सर आता इनर्शिया काय आहे, तर इनर्शियाला घाबरायचं नाही, एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. इनर्शिया म्हणजे काय, तर एखादी वस्तू ज्या स्टेटमध्ये असते, सपोज आता एका टेबलावरती मी ऑब्जेक्ट घेतो एखादा, दुसऱ्या टेबल पाहून घ्या, आता टेबल दिसते का तुम्हाला, टेबलावर का वाटतो ना, ओके, काही हरकत नाही. तर या टेबलवरती एक आपण ऑब्जेक्ट घेऊ, ठीक आहे ना, हा एक ऑब्जेक्ट आहे, ओके, तर हा ऑब्जेक्ट आपण आज ठेवला सकाळी, संध्याकाळी पाहिला तिथंच आहे, उद्या सकाळी पाहू तिथंच राहणार, लक्षात, बऱ्याच दिवसानंतर पाहिला तरी तिथंच नाही, लक्षात, परंतु या ऑब्जेक्टला आपण जर फोर्स अप्लाय केला तर हा तिथं राहणार नाही. हा कदाचित इकडे फोर्स अप्लाय केला, डायरेक्शन जर अशी असली तर इकडे जाईल, इकडून फोर्स अप्लाय केला तर इकडे येईल. लक्षात, मी वरच्या फोर्सचा आणि खालच्या फोर्सचा मी विषय सध्या घेत नाही आहे. लक्षात, तर फक्त एवढं लक्षात घ्या की इनर्शिया म्हणजे काय, जोपर्यंत आपण या ऑब्जेक्टला एखादा फोर्स, बाहेरचा फोर्स, त्या ऑब्जेक्टमध्ये सुद्धा वेगवेगळे फोर्सेस आहेत, एवढ्या डीप जाऊ नका, या ऑब्जेक्टला आपण जेव्हा बाहेरून एखादा फोर्स जोपर्यंत आपण अप्लाय करत नाही तोपर्यंत ही बॉडी, ओके, आहे तिथंच राहते. लक्षात, म्हणजेच त्या बॉडीला तिथंच राहावंसं वाटते आणि असं हे तिला जे वाटते तिथं राहावंसं, अशा प्रकारच्या वाटण्याला, म्हणजेच अशा प्रकारच्या, ओके, टेंडन्सीला, त्या ऑब्जेक्टची आपण काय म्हणतो, इनर्शिया. तर इनर्शिया म्हणजे काय, इट इज द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू कंटिन्यू इट्स स्टेट ऑफ रेस्ट. तिचं रेस्टमध्ये असेल ना, तर ती रेस्टमध्येच तिला राहावंसं वाटेल, म्हणजे इट कंटिन्यूज द स्टेट ऑफ रेस्ट, ऑर जर ती मोशनमध्ये असेल तर तिला मोशनमध्येच राहावंसं वाटते. लक्षात, म्हणजेच, ऑर इन युनिफॉर्म मोशन, म्हणजेच ती तो ऑब्जेक्ट ज्या स्टेटमध्ये असतो त्याच स्टेटमध्ये तिला राहावं असं वाटतं त्या ऑब्जेक्टला, आणि हे राहा वाटण्याची जी टेंडन्सी असते त्याला आपण म्हणतो इनर्शिया. उदाहरण एकदम सिम्पल आहे, उदाहरणं भरपूर असतात फिजिक्समध्ये, तुम्हाला माहीत आहे,
हालच आहेत. फॅन, सिलिंग फॅनचं उदाहरण घेऊ, चालू केला तर लवकर चालू होत नाही, बंद केला तर लवकर बंद होत नाही. चालू केला तर काळा एकदम स्पीड पकडत नाही तो, कारण की तो असतो इनर्शिया मध्ये, त्याला वाटते की आपण थांबेल की नाही, थांबलेलो असतो. जेव्हा एकदा तो स्पीड मध्ये असतो, फुल स्पीड मध्ये, आपण त्याला बंद करतो, मग तो परत म्हणते की मला बंद करू नका, म्हणजे आता फिरावंसच वाटून राहिलं. क्लिअर आहे? आपल्या रोजच्या जीवनाचे भरपूर उदाहरण आहेत. आपली व्हेकल, आपली सायकल जर आपण डायरेक्ट स्पीडनं जर आपण आहे, आपण जर पॅडल मारणं बंद केलं सायकलला, पॅडल जर मारणं बंद केलं तर डायरेक्ट गाडी जागेवर थांबते का? नाही थांबत, कारण की ती युनिफॉर्म मोशनमध्ये असते, म्हणजे ती इनर्शियामध्ये आहे. लक्ष आहे? आणि एकदा का जर ती थांबली सायकल तर मग आपल्याला स्पीडमध्ये यायला वेळ लागते, म्हणजे तिला परत असं वाटते की आपण जिथं तिथंच राहावं असं वाटते. त्याला म्हणजे ती असते टेंडन्सी, इट इज नॅचरल टेंडन्सी ऑफ इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट, ओके, कंटिन्यू इट स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन. क्लिअर आहे? पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे, ती इनर्शियामध्ये आहे, म्हणजे तिला त्या अवस्थेमध्येच राहावं असं वाटते, तिला थांबणार नाही म्हणून जाईल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एकसारखी, एक चक्कर एक वर्ष, एक चक्कर एक वर्ष, दुसरा चक्कर एक वर्ष, तिसरा चक्करसुद्धा एक वर्ष. हलच आहे, म्हणजेच ती कशामध्ये असते? इनर्शियामध्ये. आपले उदाहरणसुद्धा आपण घेऊ शकतो. हलच आहे, सकाळी आपल्याला लवकर उठावटत नाही अभ्यासाला, म्हणजे आपण कशामध्ये असतो? इनर्शियामध्ये. एकदा का तो अभ्यासाला भेटला म्हणून चांगला की मग तो आटपत नाही म्हणाले, म्हणजे तो डबल इनर्शियामध्येच जाते. क्लिअर आहे ना प्रत्येकाला? म्हणजेच काय इनर्शिया? मग आता लॉ ऑफ इनर्शिया काय आहे तर मी तुम्हाला आता सांगितलं ना, तोच लॉ ऑफ इनर्शिया आहे. तेच न्यूटनचं म्हणणं आहे की एखादी वस्तू ज्या स्टेटमध्ये असते त्या स्टेटमध्ये तिला तिची स्टेट किंवा तिची लोकेशन किंवा तिची पोझिशन तिला कंटिन्यू करावं वाटते. ओके, म्हणजेच बॉडी कंटिन्यू इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन. प्रत्येक बॉडी आणि त्याच ठिकाणी तिला तिचं तिची स्टेट काय करावं वाटते? कंटिन्यू करावं वाटते. मग ती थांबलेली असेल तिला थांबलेलंच राहावं असं वाटते, आणि जर का ती मोशनमध्ये असेल ना तर तिला मोशनमध्येच राहावं असं वाटते. लक्ष आहे? हे कुठपर्यंत होईल असं? मग आता ही बॉडी आहे, ती थांबलेली आहे, तिला थांबलेलंच राहावं असं वाटते. पण जर का आपण याच्यावर फोर्स अप्लाय केला तर मग ती थांबेल का? नाही थांबणार. जर आपण याच्यावर फोर्स अप्लाय केला तर ही येईल आता मोशनमध्ये. क्लिअर आहे? हेच न्यूटन सरांचं म्हणणं आहे की न्यूटन सरांनी असं म्हटलं की आपण एखाद्या वस्तूवर जोपर्यंत बाहेरचा, याच्या आतला नाही, बाहेरचा एखादा एक्सटर्नल फोर्स आपण जोपर्यंत अप्लाय करत नाही तोपर्यंत ही बॉडी आहे तिथंच राहील. लक्षात? परंतु हा फोर्स कसा पाहिजे बाहेरचा? मग तो पाहिजे एक्सटर्नल, म्हणजे बाहेरचाच आहे, आणि अनबॅलेन्स पाहिजे. अनबॅलेन्स अर्थ काय होतो? की तो बॅलेन्स नाही पाहिजे. कार, आपली कार बिघडली किंवा गाडी बिघडली तर ती आता बंद आहे, तर तिला आपल्याला ती इनर्शियामध्ये जाईल. मग आता एकाच ठिकाणी थांबलेली आहे, ऑटोमॅटिक तिथे जाणार नाही पुढे. आता कारचं उदाहरण घेऊ आपण, कार एकाच ठिकाणी तिथे पुढे जाणार नाही. मग आपण दोन तीन जण बलवणार तून तिला रोडायला आपण धक्का मारतो. मग धक्का मारण्यासाठी आपल्याला कसा फोर्स अप्लाय करावा लागतो? अनबॅलेन्स. चार माणसं मागून, लक्षात, समोरून चार माणसं असतात काय? चार माणसं मागून आणि चार माणसं समोरून फोर्स कसा झाला? इक्वल बॅलेन्स. बॅलेन्स फोर्स म्हणतात त्याला. तो फोर्स काहीच कामाचा नाही. त्या फोर्सने आपली कार समोर जाणार नाही. आपल्याला पाहिजे अनबॅलेन्स फोर्स, म्हणजे या बॉडीवर एका इकूनच फोर्स पाहिजे तुम्हाला अनबॅलेन्स. इकून किती न्यूटनचा आहे? 50 न्यूटन. इकून 0 न्यूटन, म्हणजे हा जास्त फोर्स आहे, इकडनं इकडनं कमी आहे, म्हणजे अनबॅलेन्स. याला म्हणतात एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स. तेव्हाच या ऑब्जेक्टला मोशनमध्ये येता येईल, अदरवाईज नाही. लक्षात? मग तो जो लॉ आहे तो मी स्टेटमेंट आता लिहितो माझ्या इथं. ओके, एव्हरी ऑब्जेक्ट मी माझ्या हिशोबाने सोप्या पद्धतीनं लिहितो. लक्षात? लॉज हे वेगवेगळे स्टँडर्ड्स असतात, त्याचं मिनिंग फक्त आपल्याला बदलावं लागत. तुम्ही त्यांना कसे लक्षात घेऊ शकता असं काही हरकत नाही. ठीक आहे ना? एव्हरी ऑब्जेक्ट, ओके, कंटिन्यू इट्स स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन, ओके, अनलेस इट इज एक्टेड बाय एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स. बरोबर? हा झाला लॉ ऑफ इनर्शिया, म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ मोशन. फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजे काय आहे की आपण एखाद्या ऑब्जेक्टला जोपर्यंत बाहेरचा फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट, ती वस्तू आहे त्याच ठिकाणी नाही. क्लिअर आहे ना? पृथ्वी सूर्याच्या कधी फिरत आहे,
ते फिरतच राहील. लक्षात एखादी वस्तू थांबलेली आहे तर ती थांबलेलीच राहील. पंखा चालवायला त्याला चालूच राहा वाटते, पंखा थांबलेला त्याला थांबलेलंच राहा वाटते. अशा प्रकारचे उदाहरण असतात, एकदम सिम्पल उदाहरण असतात, काही कठीण नाही आहे. हे समजा प्रत्येकाला फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजे आपण लॉ ऑफ इनर्शिया म्हणतो आपण त्याला, लक्षात. त्याच्यानंतर सेकंड लॉ आहे, ओके, लॉ ऑफ मोमेंटम. काय म्हणत आहे मोमेंटम सर? हा आणखी नवीन शब्द आला, शब्दाला घातच नाही सायन्स फिजिक्समध्ये आपल्या. आलं अशा इनर्शिया जर तुम्हाला संबंध आहे तिथं राहा वाटत नाही म्हणजे इनर्शिया. तर मोमेंटम म्हणजे काय? तर मोमेंटम म्हणजे इट इज डिनोटेड बाय पी अँड इट इज ॲक्च्युली द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मास अँड व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर मोमेंटम म्हणजे समजू घ्या सोप्या भाषेत, ओके, एखादा ऑब्जेक्ट, लक्षात आहे, एखादा ऑब्जेक्ट समजा एखादा दगड आहे, लक्षात, तो तुम्ही काय केला? फेकला हवेमध्ये, ओके. समजा हा ऑब्जेक्ट आहे एखादा दगड आहे, तर या दगडला म्हणजे याला काहीतरी काय असेल? मास असेल. हे तर माहिती आहे ना, प्रत्येक वस्तू जगामध्ये, प्रत्येक वस्तू म्हणजे ही मॅटर आहे. मॅटर आहे म्हणजेच काय? काहीतरी पदार्थ आहे तो, आणि त्याला मास असणं आवश्यकच आहे, कारण की मास आहे म्हणूनच ते मॅटर आहे. ऑब्जेक्ट हॅज सम डेफिनेट मास, लक्षात, त्याला काहीतरी मास असतो. मग असं मास असणारी वस्तू तुम्ही काय केली? फेकली. म्हणजे फेकली तुम्ही आता, म्हणजे ही जात आहे, ओके, ही जात आहे, पुढे जाईल, ओके. म्हणजे आता ही मास, आणि जितक्या स्पीडनं तुम्ही फेकली म्हणजे त्याला काय आहे? व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय? स्पीडच म्हणा ना तुम्ही सध्या. स्केलर वेक्टर राहू द्या बाजूला, ते काय वेक्टर क्वांटिटी आहे की स्केलर क्वांटिटी आहे, फक्त तुम्ही समजून घ्या की मास आहे आणि त्याला काहीतरी काय स्पीड आहे. मग अशी वस्तू की जी स्पीडनं काहीतरी हवेतून जात आहे, लक्षात, तिला काहीतरी मास आहे, म्हणजे ती कशामध्ये आहे? मोमेंटममध्ये. आणि तिला मोमेंटम आहे. मोमेंटम म्हणजे काय? कोणतीही वस्तू जेव्हा तुम्ही हवेमध्ये फेकता तर ते हवेमधून जात असताना ते जे वस्तू जाताना दिसते आपल्याला, लक्षात, तर तिचं ते हवेतून जाणं म्हणजे त्याला काय असते? मोमेंटम आहे. कारण की तिला मास आहे काहीतरी, आणि काहीतरी काय असते? व्हेलॉसिटी असते. मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटम म्हणजे काय? तर आता सोप्या भाषेत सर काय मोमेंटम? तर मोमेंटम म्हणजे तिचं एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, त्याला म्हणतो मोमेंटम. त्या लक्षात, काहीतरी मास आहे आणि व्हेलॉसिटी आहे, या दोघांचा प्रोडक्ट घ्यावा लागेल आपल्याला. लक्षात, बुलेट जर आपण फायर केली समजा गनमधून, ओके, तर ती जी बुलेट आता हवेमधून जाईल तर त्या बुलेटला काहीतरी मास असेल, त्याला काहीतरी व्हेलॉसिटी आहे म्हणजे स्पीड आहे. त्या जेवढ्या स्पीडनं ती समोर जात आहे ते तिची स्पीड आणि तिचं मास, म्हणजे ती हवेतून जाताना ती जे आता काहीतरी मोशन परफॉर्म करत आहे, तर ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात आहे, म्हणजेच तिला काय? मोमेंटम आहे, म्हणजेच ती आता समोर जात आहे. क्लिअर आहे? लक्षात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगण्यासाठी आहेत. 10वीचे लेवलनुसार आपण सांगतो, ओके. तर लॉ ऑफ मोमेंटम म्हणजे काय? लक्ष द्या, याच्यावरच येऊ आपण परत. समजलं ना? जोपर्यंत याच्यावर फोर्स अप्लाय केला नाही तोपर्यंत ही वस्तू जाग्यावरच. म्हणजे एकदा का फोर्स याच्यावर अप्लाय केला बाहेर एक्सटर्नल अंडरलेस फोर्स, ही वस्तू आता मोशनमध्ये, म्हणजे आता ही सर्कल आपली अशी याची सर्कल. किती सर्कल रे ही सांगा मला आता, किती सर्कल सांगा, किती सर्कल? जेवढा आपण याच्यावर फोर्स अप्लाय केला तेवढा. त्या लक्षात, म्हणजे ही बॉडी मूव्ह होणं म्हणजे या बॉडीला काहीतरी मास आहे, ऑब्जेक्टला मास आहे, आणि तिला काहीतरी स्पीड इला लोटल्याच्या ना. फोर्स अप्लाय केला तर आपण तिला स्पीडमध्ये आणतो की नाही? म्हणजे तिला मोमेंटम आहे दापा, परत आलो आपण तिथं. मग हे मोमेंटम किती असेल? तर हे मोमेंटम तेवढंच असेल की जेवढ्या पॉवरनं तुम्ही तिला काय करसाल? ढकलसाल. लक्षात, तुम्ही जर कमी फोर्स लावला, लक्षात, तर ती कमी मोमेंटम करेल. तुम्ही जर तिला जास्त फोर्स लावला तर ते मोमेंटम जास्त करेल, ओके. इफ युअर अप्लाइड फोर्स इज मिनिमम देन द मोमेंटम ऑफ दॅट बॉडी विल बी ऑल्सो मिनिमम, अँड इफ यू अप्लाइड द व्हेरी ह्यूज फोर्स, you kick that particular object like that football, then what will happen? That object will perform a so much momentum, okay, manje tya object cha momentum jast asel jar tumhi force jast apply kela, manje mag kay momentum he depend karte tya force var, ani object mo momentum perform karte manje object jat ahe kunakade jail. ज्या डायरेक्शननं तुम्ही फोर्स अप्लाय केला त्या डायरेक्शननं. तुम्ही जर इकडून लोटलं असेल तर हे ऑब्जेक्ट इकडेच जाईल. तुमचा फोर्स कसा आहे? ओके, लेफ्ट कडून राईट कडे, तो ऑब्जेक्ट सुद्धा गुणगुण नाही, लेफ्ट कडून राईट कडे. क्लिअर आहे? मग आता मी या सगळ्या गोष्टींवरून सेकंड लॉ काय करतो मी आता डिफाईन करतो, बघा काय आहे. ओके, काय लॉ ऑफ मोमेंटम? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. हे सोप्या पाहिजे सांगतो तुम्हाला मी, लक्षात, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. काय रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय होते?
मोमेंटम कसं असेल, जास्त फोर्स जास्त मोमेंटम, कमी फोर्स कमी मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. लक्षात, फोर्स वाढवला मोमेंटमही वाढलं, फोर्स कमी केला मोमेंटमही कमी झाला, म्हणजे चेंज होऊन राहिला मोमेंटम ॲज पर द फोर्स. सो द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. बघा, फोर्स सुटणार नाही तिथं, कारण की आपलं हेडिंगच आहे फोर्स अँड मोशन. मोशन केव्हा येते, फोर्स असेल तर, म्हणजे प्रत्येक मोशनचा कॉज काय आहे, तर काय फोर्स आहे. ईच अँड एव्हरी मोशन हॅज अ सम कॉज. लक्षात, कोणती वस्तू आपल्या घरातली ऑटोमॅटिकली जात इकडे तिकडे, आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो. जर आपण त्या गोष्टीला घेतो मग ऑटोमॅटिक फिरला ती इकडे तिकडे, जादू होईल ना ते. लक्षात, म्हणजे आपल्याला ती परवडणारी गोष्ट नसेल मग ती, नाही का? ओके, म्हणजे काय होते मग, आपण जोपर्यंत एखादा ऑब्जेक्ट आपण त्याला फोर्स अप्लाय करतो तोपर्यंत ती मोशनमध्ये येत नाही. मग बाकीच्या वस्तू ऑटोमॅटिक पडतात, म्हणजे आपल्या लांबपासून माहीत आहे म्हणून आपण त्याला घेत नाही. मग हेच जर एखादा ऑब्जेक्ट आपल्या घरातला असा आला आपल्या इकडे, त्याला आपण एकदम काय होऊ, स्ट्रेंज वाटेल आपल्याला, हे कसं काय, हे नाही वाटत आपल्याला कसं काय, कारण हे नैसर्गिक आहे असं वाटते, ऐक मी. हे सुद्धा मोशन आहे ना, हे इमोशनच आहे, याचा कॉज सुद्धा काय, फोर्सच आहे. तो फोर्स कोणता आहे, ग्रॅव्हिटेशन, आपला टॉपिक. तर फोर्सच्या संदर्भात आपण बोलून राहिलो, लॉ ऑफ मोमेंटम म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. आणखी एक फोर्स वाढवतो हे, अँड बॉडी डिस्प्लेस म्हणजे काय, डिस्प्लेस म्हणजे तिचं लोकेशन बदलते, तिची प्लेस बदलते, डिस्प्लेस या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाईल, कारण फोर्स अप्लाय केलं तिला मोमेंटम येते. अँड बॉडी डिस्प्लेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. समजून आलं आहे, सोप्या भाषेत काय होते याचा अर्थ, जेवढा तुम्ही फोर्स अप्लाय करसाल तेवढं तिचं मोमेंटम होईल, आणि बॉडी त्याच डायरेक्शननं डिस्प्लेस होईल की ज्या डायरेक्शननं तुमचा फोर्स अप्लाय झालेला असेल. दिस इज कॉल्ड द न्यूटन्स सेकंड लॉ, दॅट इज कॉल्ड द मोमेंटम लॉ ऑफ मोमेंटम. तिसरा लॉ तर तुम्हाला माहितीच आहे, तिसरा लॉ की जेवढा हार्ड अँड फास्ट नाही आहे, फक्त तुम्हाला जास्तीत जास्त हाच लॉ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. परंतु सगळ्या गोष्टी याच बेसिसवर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. टेबल एक ऑब्जेक्ट आणि त्याच्यावर फोर्स अप्लाय करणं चालू आहे, जोपर्यंत याच्यावर फोर्स अप्लाय होणार नाही तोपर्यंत ही बॉडी इथंच राहील, झाला पहिला लॉ. तुम्ही जेवढा फोर्स अप्लाय करसाल तेवढी ती बॉडी समोर सरकेल, झाला दुसरा लॉ. आता तिसरा लॉ, तुम्ही जर अप्लाय केलेला फोर्स या बॉडीवर काहीतरी असेल तर ही बॉडीसुद्धा तुम्हाला काय करते, रिव्हर्समध्ये फोर्स अप्लाय करेल. हा झाला तिसरा लॉ. तुम्ही बॉल फेकला भिंतीवर, लक्षात, तर तो बॉल भिंतीला तुम्ही चिटकत नाही, तो बॉल भिंतीवरून काय होतो, बाउन्स होतो, रिबॅक येत होतो. लक्षात, तर भिंतीने काय केलं, त्या बॉलवर फोर्स अप्लाय केला, तसा बॉलने त्या भिंतीवर फोर्स अप्लाय केला होता. लक्षात, म्हणजे तुम्ही बॉल फेकणे हे झाली ॲक्शन, आणि भिंतीवरून बॉल वापस येणे हे झाली त्या भिंतीची रिॲक्शन. तुम्ही बॉल फेकला किती जोरात, भिंतीने बॉल वापस केला किती जोरात, तर हे दोघांचाही जोर म्हणजे दोघांच्याही फोर्सची मॅग्नेट्यूड कशी असेल, सेम असेल. फोर्सची पॉवर म्हणजे मॅग्नेट्यूड, फोर्सची डायरेक्शन काही असू द्या, त्याची मॅग्नेट्यूड आपल्याला समजून घ्यायची. लक्षात, फोर्सला दोन गोष्टी असतात, फोर्सला मॅग्नेट्यूड असते, किती पॉवरचा फोर्स आहे म्हणजे त्याची मॅग्नेट्यूड, आणि फोर्सची डायरेक्शन कोणती आहे ते झाली त्याची डायरेक्शन, म्हणजे ती कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी, स्केलर वेक्टर पण सांगतोच तुम्हाला मी नंतर. आपल्याला भरपूर सारा स्टडी करायचा आहे, रोज आपण व्हिडिओज टाकत राहू, छोटे मोठे काय असत ना, एक एक कन्सेप्ट का होईना पण तुम्हाला रोज मी आता व्हिडिओ अपलोड करत जाईल. स्पेशली तुम्ही बिलकुल ट्रेनच झाले पाहिजे याच्यामध्ये, आपल्या सब्जेक्टमध्ये. लक्षात, कुलकर्णी कोचिंग क्लासेस त्यांना राहा, ओके, बिलकुल तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअरच झाली पाहिजे आपल्या ठिकाणी, ठीक आहे ना, डोंट वरी अबाउट इट. तर बघा, आता तिसरा लॉ जो आहे त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ ॲक्शन रिॲक्शन, ठीक आहे ना. ॲक्शन रिॲक्शन म्हणजे काय, एक ॲक्शन होईल आणि त्याच्यावर काहीतरी रिॲक्शन होईल, ओके. आपल्या रोजच्या जीवनात आपण सगळे लॉ हे पाहतो बरं, परंतु आपल्यावरती हे लॉ काम करत नसतात, कारण की वी आर स्टडिंग द फिजिक्स अँड फिजिक्स डील्स विथ द स्टडी ऑफ इन ॲनिमेट, म्हणजे निर्जीव वस्तूंवर हे सगळं आपण काय करतो, एक्सपिरियन्स किंवा वर्कआउट करतो. लक्षात, म्हणजे निर्जीव दुनिया जी आहे आपल्या सजीवांच्या सभोवतालची, ते पूर्ण फिजिक्स आहे, आणि सजीवांची जी दुनिया आहे लिव्हिंग वर्ल्ड ज्याला म्हणतो आपण, ती असते बायोलॉजी.
तुम्हाला चांगलंच क्लिअर माहीत आहे. कलाशर या दोघांचा जो संबंध आहे त्यांच्यामध्ये असतो केमिकल बॉन्डिंग, या दोघांमध्ये रिलेशन आहे, लिव्हिंग नॉन लिव्हिंगमध्ये रिलेशन आहे, आणि ते सांगते आपलं केमिस्ट्री. क्लिअर? असा सायन्सचा स्टडी असतो आज, ठीक आहे. लॉ ऑफ ॲक्शन रिॲक्शन म्हणजे काय, तर मी आता खूप सारे उदाहरणं जर दिले तर मग एव्हरी ॲक्शन काहीतरी होत आहे. लोकांनी कार ढकलली तर कारने सुद्धा त्या लोकांवरती फोर्स अप्लाय केला. लक्षात? क्लिअर? एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन ऑफ सेम मॅग्नेट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. लक्षात? तुम्ही समजा भिंतीवर किंवा या ऑब्जेक्टला घेऊ शकता, ऑब्जेक्टवर तुम्ही फोर्स अप्लाय केला, हे झाली तुमची ॲक्शन. टू एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट, तर हा ऑब्जेक्ट सुद्धा तुमच्याकडे अपोजिट डायरेक्शनला काय करेल, रिॲक्शनवाला फोर्स दाखवेल. तो किती मॅग्नेट्यूडचा असेल? ऑफ सेम मॅग्नेट्यूड. तुम्ही जेवढ्या जोरात, आपण जर समजा रिकामी स्टोले घेतली, तुम्ही भिंत लोटायचे प्रयत्न केले, त्याला लोटले जाते का भिंत आपल्या जरी नाही लोटल्या जात, म्हणजे तुम्ही भिंतीवर फोर्स अप्लाय करून आले म्हणजे रिॲक्शन, आणि भिंत तुमच्या लोटलं न जाणे म्हणजेच ती भिंतसुद्धा तुमच्यावर काय अप्लाय करते, एक रिव्हर्स फोर्स अप्लाय करते, तो तेवढ्याच मॅग्नेट्यूडचा असतो. कारण की जसं आपण पृथ्वीवर चालतो जमिनीवरती, तर जमिनीवर चालतो म्हणजे आपण जमिनीला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये एक फोर्स अप्लाय करतो. लक्षात? तर पृथ्वीसुद्धा आपल्याला काय करते, एक नॉर्मल रिॲक्शन असते, किंवा आपण त्याला अपोज व्हर्टिकली अपोजिट डायरेक्शन वरचा एक फोर्स असतो पृथ्वीकडनं. लक्षात? की जो आपल्या फोर्सला काय करतो, बॅलेन्स करतो, म्हणजे अपोजिट रिॲक्शनमध्ये तो काय करतो, आपल्याला रिॲक्शनमध्ये दाखवतो. ॲक्शन रिॲक्शन, ठीक आहे ना. तर हे तीन लॉ आहेत. एवढं डिटेल सांगण्यामागचं कारण एकच आहे की या मागच्या एका वर्षामध्ये लॉकडाऊनच्या खूप साऱ्या कन्सेप्ट तुमच्या मिस झालेल्या आहेत, समजून आलं आहे. तर आणि माझी शिकवण्याची पद्धती अशी झाली ना, म्हणजे डिटेल समजून सांगितलं काय तुम्हाला की लगेच समजून जाईल. क्लिअर? हे तीन लॉ आणि खूप महत्त्वाचे आहेत. आणि एक गोष्ट समजून घ्या की या लॉकडाऊनमुळे तुमच्या अभ्यासाला जो स्टॉप झाला होता, म्हणजे तुमचा अभ्यास होऊ शकत नव्हता, तो तुम्हाला परत आता चालू करायचा चांगल्या प्रकारे, कारण की 10वी हा चांगला बेस आहे. आला सर ॲक्च्युली 8-9 बेस आहे पुढच्या शिक्षणाचा. हे सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवा आणि अभ्यास करायचा, ठीक आहे ना. आणखी उद्या आपण भेटूच एका नवीन व्हिडिओसोबत. ओके, तोपर्यंत हा व्हिडिओ चांगला स्टडी करा. ओके, काय हरकत नाही, ठीक आहे.